मराठी भाषा सक्षमीकरण तसेच शाळा संबंधीच्या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील 24 संस्था एकत्र आल्या आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात त्यांनी आंदोलन सुरू केले. त्या आंदोलनात मराठी साहित्यिक आणि विचारवंतांचा समावेश आहे. मराठी शाळांचं सक्षमीकरण, मराठी शाळांतील शिक्षकांना वेतन तर अनुदान देणे, मराठी शाळांची शिक्षक भरती तातडीनं करणं, याशिवाय राज्य सरकारच्या 2012 मास्टर प्लॅन नुसार ग्रामीण भागात जिथे मराठी शाळांची गरज आहे अशा 259 शाळांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात रद्द झाल्यानं अशा ठिकाणी या शाळा नव्यानं सुरू करणे, सर्व बोर्डात 1 ते 12 इयत्तांसाठी मराठी भाषा अनिवार्य करणे या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलंय.